बोलो गवली ना डांग श्याहो ना बाद श्याहू बाल गोपाल में लेके जाऊ नाम का काल मी गवली कोई समस्या ग ना काय शंका कुशंका विचारल्या बर का मालकले काय कुशंका शंका, शंका नाही बाबा फक्त आत्म्याचं कार्य लेले ती व्यवस्थित पार पडे जावना बस तेवढ म्हण नाही नादान बालक्षम जीजन चुक बोल माफ कर दादा सोन आणि इर बाबा म्हणा चांगला रवत ठेवत या म्हणा व्यवस्थित पार पाडला ना कार्य तुमनच कार्य म्हणा बस एवढंच शिर आराम बस काही नाही मालक बोया बिचरामांची बोया गदाडा आम्ही हम्म तुमनं आत्म्या कटपुल्या शेतात मालक समायले जात फक्त तुम्ही बस तुम्हीच करताल धरता आमनावाला गावली फिकार करने की कोई बात नहीं गवली कोई नहीं करने की हा, हा, की अब मालिक करने का गोली बस मजा बोली <laughs> मुख्या रिंगण मैया मुख्या रिंगण मयास न करा हम्म रमेरमे क्या व्यवस्थित या रिंगण सांगा सांग संगमना हरी नाथ दादा सांग संगमना कुईन्या दादा नाव सांगमना कुईन्या दादा सांग संगमना हरी नाथ दादा सांग दादा पटकन नाव सांग धाडले तारास करू बाई भाऊ नाव काय पुढे नाही राहणार भाऊ कशी उकल करत नाही सांगनाच पडी ना रिंगण माझ येलची उगाव दादा सांगना पटकन तुला जयघोष करतो मी उगाव सांग काय नावची तुला सांग सांग म्हणा कुईन्या दादा सांग सांग म्हणा हरिनाथ दादा सांग सांग म्हणा कुईन्या दादा सांग सांग म्हणा हरिनाथ दादा अरे कोण माता कोणतं पिता कोण कोण कोणतना पिता सांग संगमना कुईन्या दादा सांग संगमणा रे ना तू दादा सा, नावने सांगस बॉस बर दमर तू अशी आयकावस नि दादा तुला आळा गोदास देना पडी अरे बिगर नाव ना उना कसा जन्मा बिगर ना उन्ना कसा जलमा ले ऊना बी कर माई बाप ना कस का जलमा ले ऊना नी बी कर माई बाप ना कस का जलमा ऊना बस ऐसे कैसा बोलेगा तू ऐसे कैसा बोलेगा तू बिकर माए बाप के कैसे जन्माने आएगा बोरगा बिकर माए बाप का कैसे जन्माने आएगा बोरगा और बिकर राम का कैसा रहेगा बोरगा बिकर राम का कैसा रहेगा बोरगा अरे मग दादा सांगितले एक जण तुला ना तुम्ही उकल कर दे हम्म कसा लाडक होता मारा ला स्मृती भी गवली ये ऐसा नहीं माने का गवली इसको रिंगन में मेरे सामने बिठा गवली ओहो महाकाली मेरा वचन ना जाए खाली संडास का डब्बा भर गया तो जा हगने को गवली ओम राम राम <laughs> <laughs> बस बस जाले तरह जवान नहीं रिंगन मायवान व्यवस्थित पद्धर्शी रमे रमे खेवाना नाव संगा नाव ने तो बस खेर ने बरा आपको आड़ा कुछ दमार मम्मी <laughs> <laughs> नाम चाहे तुमको नाम <laughs> जिसका ये कार्यक्रम कर रहा है वो मैं हूँ <laughs> विरोबा <laughs> बोल दादा काय चूक बोलवी तर माफ करल्या दादा झाड ना पिचा सोडा दादा फक्त ते झाडले छान झाड तुम्हाला सेवा करी दादा काय चूक बोलवी तर माफ करल्या हम्म तुम्हाला सेवा करीत असू दादा आम्ही तुम्हाला एवढा मोठा कार्यक्रम करत तुम्हाला नावना झेंडा फळ काय आणू आम्ही दादा एवढं स्पोर्ट मागायला समायला आमले दादा आमले हाती धरल्या पदरमाले आमले पदरमा पुन्हा वगैरे करी शेतात आम्ही बाईची बरं पुन्हा सेवा राहतो फक्त झाडवरले छाया कमी द्या तुम्ही आते चालले सोडा चालले मोके खेळ द्याते <laughs> <laughs> दादा येडा पांगा शेत बर का आम्ही बोट तुमले जमायले ना पुढी काय चुका लुई तात सांगित द्या गौरी कुछ भी नाही चुका तुम्हारा <laughs> <laughs> मुझे खाली आनंद हुआ बहुत सारा आनंद हुआ मुझको इधर आने की खुशी है इसलिए मैं आया <laughs> और मैं इस रिंगन में खेलना चाहता था इसलिए आया गोली <laughs> या दादा मैं आते बकती या जान ना आलगा कोरोना का जासूस लेकर वापस आ रहे जान दर्द छाया छह रावदा डाल दोर गोली हाँ मालक गोली काल के साथ तयार आहे ना गवली गवली मालक जाएगा गवली मालक आधी चाली दादा या माते हा का समज ना का मालक ने काय सांगते सकाळी पाच विर तयार ठेवतात बरं का आणि आता अण्णा ना थोडं शांत झोपू द्या अण्णा ना कसे आज वार गे अंग हा ना भाऊ पाचवी आहेत ना मग तयार येतात ना पाचवे काय टेंशन नगडे आहेत तुम्ही आणि तो आणणार ना मग तुम्ही आणणार आता आराम करायला देण पडेल मी अंगवरती वारायला जायले ना ते राम राम मंडळी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला खानदेश किंग सॅम चॅनलला सब्स्क्राइब करा